नमस्कार, मी सावित्रीबाई फुले। माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। वयाच्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझं लग्न झालं। मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता, पण माझे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी मला शिकवले। पुण्याच्या भिडेच्या वाड्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली, पण तिथे शिकवण्यासाठी कोणीही तयार नव्हते। मग महात्मा ज्योतिबा फुले यांनी मला तिथे शिकवण्यासाठी पाठवण्याचे ठरवले, पण मला लिहिता वाचता येत नव्हते। मग महात्मा ज्योतिबा फुले यांनी खूप कष्ट करून मला शिकवले। मलाही शिकण्याची आवड होती, मलाही शिकू वाटले आणि मनावर घेऊन मी लवकर शिकले। मग मी पुण्याच्या शाळेत शिकवायला सुरू केले, पण काही लोक मला विरोध करत होते आणि मुली शाळा शिकू नये म्हणून काही लोक मुलींना शाळेत पाठवत नव्हते। आणि मी शाळेत शिकवायला जात असताना लोक मला शिव्या देत होते, दगड मारत होते आणि माझ्या अंगावर शेणाने चिखल सुद्धा टाकत होते। तरी पण मी शिकवण्याचे काम बंद केले नाही आणि मी रोज शाळेत शिकवायला जात होते। आधीच्या काळात बाई म्हणजे फक्त चूल आणि मूल एवढंच त्यांचं काम होतं आणि बायांना घराच्या बाहेर जायला सुद्धा परवानगी नव्हती। आणि शिकल्यामुळे आपल्या जीवनाचा विकास होतो हे महात्मा ज्योतिबा फुले यांना कळले होते, म्हणून त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केला। माझ्या जीवनात जे काही कष्ट आणि दुःख आले ते सगळ्या महिलांच्या जीवनात येत असतात, पण महिलांनी अजिबात मागे हटू नये। आणि जर जीवनात काही संकट आले तर त्याला त्या संकटांना महिलाच योग्य प्रकारे तोंड देऊ शकतात। आणि माझ्या जीवनात जर महात्मा ज्योतिबा फुले नसते तर मी कधीच क्रांती ज्योती झाले नसते। आणि मला एकच गोष्ट सांगावी अशी वाटते की आपल्या मुलींचे गर्भपात करू नका आणि जन्माला आलेल्या मुलींना शिक्षणापासून दूर ठेवू नका। तिला खूप शिकवा, सगळ्या गोष्टी शिकवा। ती कशात म्हणजे कशात सुद्धा मागे नाही राहायला पाहिजे। जर मुली शिकल्या तर ती सगळ्या घरातल्या शिक्षणाचा विचार करू शकते। उगीच म्हणत नाहीत शिकलेली आई घर पुढे नाही, म्हणून तुम्ही तुमच्या मुलींना शिकून खूप मोठं करा, मला खूप आनंद होईल। आणि हो, आत्ता सध्या कोरोनाची साथ चालू आहे, तुम्ही तुमची आणि तुमच्या घरातल्या लोकांची काळजी घ्या। घरीच राहा, सुरक्षित राहा। धन्यवाद, येते मी।